नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मला गणेश शिंदे मोळ आहेत त्या दादांसंदर्भात काही गोष्टी बोलायच्या आहेत तर पहा त्यांनी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता योगिता खूप रडती म्हणून आणि तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर खूप म्हणजे एवढं काही त्याच्यामध्ये विशेष नाही परंतु त्यांची म्हणजे इमेज कमी होण्यासारखीच ती तो व्हिडिओ आहे एवढे छान कॉमेडी करायचे एवढे छान त्यांचं महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव गाजलेलं आहे आणि आता काही नाही म्हणून काहीतरी काय व्हिडिओ बनवायचे खरंच खूप काही व्हिडिओ त्यांचे खराब खरा, म्हणजे त्यांचे सुरुवातीचे व्हिडिओ खूप छान आहेत नावं ठेवण्यासारखं काहीच नाही परंतु कालचा व्हिडिओ तर बिलकुल आवडला नाही तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट जाऊन पहा दादा सगळ्या कमेंट्स एवढ्या म्हणजे ख वाईटच आहेत वाईट म्हणजे की तुम्हाला कुणालाच ते आवडलेलं नाही व्हिडिओ असं काहीतरी नवराबाईकोच्या काही गोष्टी किंवा काही बोललेलं सगळ्या गोष्टी नाटक वगैरे सगळं काही रडणं हसणं आणि लाडीगोडी लावणं या सगळ्या गोष्टी तर सोशल मीडियावरती दाखवायची गरज नाही आहे जे काही तुमचं घरातलं भांडण असेल ते घरातच ठेवावं काहीतरी कॉमेडी तुमचे जे काही तुमचे कंटेंट असतात ते घेऊन यावे किंवा डेली ब्लॉग दाखवावं पण जे काही दाखवलं ना तुम्ही व्हिडिओमध्ये ते खूप खराब आहे किंवा चांगलं वाटतच नाही आहे काही त्यामधून घेण्यासारखं काय आहे आणि हा व्हिडिओ शेअर करण्यासारखं आहे का तरी म्हणजे पूर्णपणे नाटक करताय तुम्ही अशा गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत त्यामुळं काय होतं तुमचे एवढे छान कॉमेडी ब्लॉग असतात आणि म्हणजे एवढं छान तुमची एक इमेज तयार झालेली आली झालेली आहे महाराष्ट्रभर तुम्ही गाजलेले आहेत आणि आता हा सगळा महाराष्ट्र तुमचा व्हिडिओ पाहतो आहे आणि तुम्ही जर असल्या प्रकारचे व्हिडिओ टाकत असले खराब तर त्याचा काहीही अर्थ नाही उलट तुमचे व्ह्यूज कमी होतील त्यामुळं असं विनाकारण काही व्हिडिओ टाक काही विषय नाही म्हणून काहीतरी विषय काढायचा आणि काहीतरी कंटेंट टाकायचं हे पूर्णपणे चुकीचं आहे काहीच आवडलं नाही कारण की ती तुम्ही रडताय म्हणताय आणि ती म्हणजे तिस ती रडते असं तुम्ही दाखवताय आणि ती तर हसते लोकांना वेड्यात काढताय का लोक वेडे आहात का एवढं त्यांना समजत नाही का काही म्हणजे ठीक आहे तुम्ही नाटक का कर ना कॉमेडी म्हणून काहीतरी भाग असतं तर तिथेही समजून घेतलं असतं परंतु तिथे काहीच नाही आहे बायको एकमेकांना गोडींना बोलणे काहीतरी उ उगीच काहीतरी टॉंट करणे किंवा काहीतरी दाखवणे म्हणजे काहीच विशेष नाही त्या व्हिडिओमध्ये विनाकारण दाखवायचं तुमचे व्ह्यूज कमी येतात आणि खरंच दादा तुम्हाला मनापासून एक तुमची सबस्क्रायबर पण आहे मी आणि तुमची व्हिडिओ डेली पाहते तर खरंच कुठेतरी असं वाटतं म्हणजे तुमचे व्हिडिओ आम्ही डेली पाहत असतो आणि कुठेतरी असं वेगळं काही पाहिलं की मग वाट असं वाटतं की नाही आता हे व्हिडिओमध्ये काहीच घेण्यासारखं नाही आहे तर प्लीज दादा तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट आहे की अशा प्रकारचे व्हिडिओ नको बनव जेणेकरून तुमचीही इमेज खराब होईल आणि ह्याच्यामध्ये घेण्यासारखं किंवा इतरांना शेअर करण्यासारखं काहीच नाही आहे तर मी तुमचा व्हिडिओ पाहिला मला नाही आवडला म्हणून मी माझं या मत या व्हिडिओद्वारे व्यक्त केलेलं आहे तर तर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा माझं काही चुकलं असेल तर तेही नक्कीच मेन्शन करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद